तोही संदर्भात मी माझी सर्व म्हणजे नागरिकांना अशी विनंती असेल की जे काय तुम्ही स्वतःच जर या गाड्या म्हणजे अशा वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही अशा पद्धतीने पार्क केल्या तर आमच्यावरती अशी अशी वेळच येणार नाही की त्या गाड्या उचलून त्याच्यावरती कारवाई करावी. वाहतूक सुरळीत ठेवणं किंवा वाहतुकीला अडथळा न होणं ही आमची जबाबदारी आहे. आम्हाला ते जर तुम्ही त्याच्या गाड्या पार्क केल्या तर त्या उचलाव्या लागतात. पण माझं नागरिकांना एवढंच सांगणे, समजा तुमची गाडी उचलली असेल, तुम्हाला तिथं काही कर्मचाऱ्यांच्या आमच्या कर्मचाऱ्यांच्या वापर अक्षेपार्ह आढळून आलं किंवा काही त्यांनी चुकीचं ज्या संदर्भात वागला असेल, तर मी माझा स्वतःचा मोबाईल नंबर सुद्धा देईन की बाबा या नंबरवर तुम्ही मला स्वतःला कॉन्टॅक्ट करा आणि की तुमची काही जी काही तक्रार असेल ती तक्रार मला पर्सनली सांगू शकता. किंवा तुमच्या सोयीसाठी इथे दोन पोलीस स्टेशन आहेत, हिल्लाईन पोलीस स्टेशन आहे, विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन आहे, तिथं जाऊन सुद्धा तुम्ही तक्रार करू शकता. ते डायरेक्ट त्या ज्या कोणी कर्मचारी असेल त्याला तिथं बोलवून घेतील त्याची काय तुमची काय तक्रार आहे आणि त्यांनी काय चुकीचं वागलेलं आहे त्या बाबतीत त्याला समज देतील. किंवा मी सुद्धा मला जरी कॉन्टॅक्ट केला तरी मी त्याला जे काय समज द्यायची आहे किंवा त्यांनी काय चुकीचं वागलं आहे त्या संदर्भात मी त्याला मागे म्हणजे समज देईन. परंतु घटनास्थळावरती किंवा जागेवरती हुज्जत घालून अशा प्रकारचा हे तयार करणं आणि जेणेकरून सर्वांनाच म्हणजे पब्लिकलाही त्रास होतो, वाहतुकीला अडथळा निर्माण होतो आणि एकमेकांच्या विरोधात मनामध्ये रोष निर्माण होतो. तर हा न करता तुम्ही मला पर्सनली माझा नंबर मी सांगतोय 8888941000 88 89 941000 या नंबरवर तुम्हाला तुम्ही कधीही कॉन्टॅक्ट केला मी तुम्हाला रिप्लाय देईन आणि जो काही तुमची समस्या असेल त्याचं निरसन करण्याचं 100% निरसन करण्याचं काम मी करेन. परंतु रस्त्यामध्ये गाडी अडवणं, कर्मचाऱ्याशी उज्जत घालणं या प्रकारचा अशा प्रकार करू नये एवढीच माझी विनंती असेल. त्याच्याही पुढे जाऊन अशी विनंती असेल की तुम्ही स्वतःहूनच एक स्वतःला सवय लावून घेतली पाहिजे की बाबा आपण गाडी नो पार्किंगमध्ये लावू नये. ऑड आणि इव्हन डेट्स दिलेल्या असतात त्या बाजूला गाड्या पार्क कराव्या, डबल पार्किंग करू नये. कारण आपल्याकडे रस्ते छोटे आहेत आणि तुम्ही गाडीच्या पाठीमागे गाडी उभी केली तर तो रस्ता पूर्ण जामच होऊन जातो. तर सर्वांनी अशी समज घ्यावी की बाबा आपण नो पार्किंगमध्ये गाडी जर म्हणजे गाडीच तुम्ही जर चांगल्या व्यवस्थित पार्क केली तर तुमच्यावरती कारवाई करण्याची गरजच भासणार नाही आम्हाला आणि तुमच्या तरी आमच्यात वैमनस्य निर्माण होणार नाही किंवा एक दुजाभाव निर्माण होणार नाही. तर एवढंच मला सांगणं असेल पब्लिकला.